सरपंच लेवलला काय घटना घडतात ह्या सगळ्या गोष्टी, हा जिथून खरी सुरुवात होते, तर हे सगळं बेसिक लेवलला काय हालचाली होतात हे कधी आजपर्यंत कोणी दाखवलेलं नाही जे आमच्या कला अक्षयनी किंवा यु नो राजवीरने. सो हे आम्ही कुठेतरी यु नो छान ते दाखवण्याचा प्रयत्न केला. पॉझिटिव्ह बाजू पण आहे ऍज वेल एज निगेटिव्ह सुद्धा आहे. ज्या आता मराठी चित्रपट येतात, ज्या लोकांना चित्रपट बनवतात पण कुठे जायचं माहित नाही, हा म्हणजे बरेच प्रोड्युसर येतात पण त्यांना कुठे जायचं हा मार्गच माहित नसतो, कोण त्यांना फसवत किंवा काय होतं. पण असे काही जे आमचे मित्र आहेत, अमोल असेल, सागर असेल, प्रीतम असेल, माझी बायको असेल योगी, तर मी असेल किंवा संतोष सर असेल, असे आम्ही नवीन उभारी, नवीन यंग कार्यकर्ते जसं म्हणतो की हे सगळ्यांसमोर येत आहेत आणि लोकांना दाखवून देतोय की तुम्हाला फसण्याची गरज नाहीये, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 2024 आपण पदार्पण केलंय आणि या पदार्पणानंतर मजा मस्ती झाल्यानंतर आपण सगळे कामाला लागलो, तसेच आपले कलाकार सुद्धा कामाला लागले, ते आधीपासून सुद्धा कामाला होते सुरू. बरं, ज्या एका चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे, कारण का हा चित्रपट सगळ्या ठिकाणी वाचतो, गावापासून शहरापासून सगळ्या ठिकाणी वाचतोय, तो चित्रपट म्हणजे खुर्चानी. याच चित्रपटाचा स्टेरल ऑफ सोहळा पार पडला आणि याच चित्रपटामधील दोन कलाकार अक्षय आणि प्रीतम माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त, अगदी छान. हॅपी न्यू इयर टू यू. बरं, किती एक्साइटमेंट आहे. आपण म्युझिक लॉन्चला भेटलेलो, म्युझिक लॉन्चला आपण गप्पा मारल्यास, पण हे आता ट्रेलर लॉन्च झालंय. खरं सांगतो, ट्रेलर वरून काहीच कळत नाही की काय होणार आहे. जसं अक्षयने बोललेलं की ट्रेलर बघितल्यावर तेव्हा थोडंतरी कळेल, पण त्याला खरंच काही कन्फ्युजन आहे खूप जास्त. काय सांगशील? नाही, ऍक्च्युली जसे जे डेट्स आमच्या जवळ ते सगळ्या सगळ्यांच्या अंगातल्या रक्ताचा सळसळा लागला, कारण की प्रत्येकाला प्रत्येकाचं कॅरेक्टर प्ले करण्याची संधी मिळाली याच्यामध्ये. सो नक्कीच एक्साइटमेंट आहे, पण मला वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की माझा म्हणजे आर्यन, माझा मी आर्यनचा मोठेपण नाही आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. फॉलोवर आपण बोलू शकतो, फॉलोवर असं तुम्ही म्हणू शकता, पण खुर्ची नेमकी कोणाची होणार हे तुम्हाला 12 जानेवारीलाच कळेल. जसं की यू कॅन सी प्रीतम ऑल्सो, मी आहे, आर्यन आहे, श्रेया आहे, एव्हरी वन इज देअर. त्यांची लढाई कशी चालली आहे खुर्चीसाठी हे तुम्हाला जसं याच्यात उलगडा होत नाही, पण तो उलगडा 12 जानेवारीला नक्की होईल. प्रीतम, तू काय सांगशील? कितपत पोटामध्ये आता कावळे ओरट आहेत, किंवा किती असं पोटामध्ये बटरफ्लाय येतात की अरे यार फायनली आता ट्रेलर आलाय, पुढे काय होणार? No, I think this is a, you know, again a very big opportunity for all of us, कारण पहिलं वर्ष आणि यु नो एखादा सिनेमा आपलं आयुष्य बदलून टाकतो, तर तसा हा घडावा असं यु नो पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच मी प्रे करते. आणि खुर्ची या सिनेमामध्ये आम्ही यु नो आपण आत्तापर्यंत वेबसिरीजमध्ये किंवा हिंदी फिल्म्समध्ये यु नो वरच्या लेवलचं राजकारण बघितलं, हा देशात काय घटना घडतात, पण आमच्या सिनेमामध्ये यु नो खाली मेन घटना गावामध्ये काय घडतात, सरपंच लेवलला काय घटना घडतात ह्या सगळ्या गोष्टी, हा जिथून खरी सुरुवात होते, तर हे सगळं बेसिक लेवलला काय हालचाली होतात हे कधी आजपर्यंत कोणी दाखवलेलं नाही जे आमच्या कला अक्षयनी किंवा यु नो राजवीरने. सो हे आम्ही कुठेतरी यु नो छान ते दाखवण्याचा प्रयत्न केला. पॉझिटिव्ह बाजू पण आहे ऍज वेल एज निगेटिव्ह सुद्धा आहे. सो मला जो प्रेक्षकांना यु नो अक्षरशः छान एंटरटेनमेंट आहे हा सिनेमा आणि काहीतरी लेसन सुद्धा देऊन जाणार आहे सगळ्या गोष्टी. जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करण्याचं संधी मिळाली, म्हणजे नो वन इज ओव्हरलॅपिंग, म्हणजे कोणी कोणाचं काम ओव्हरलॅप करत नाही. जसं की प्रीतमनीचं काम एकदम चोख बजावलं, म्हणजे तुम्ही तिला आधीपासून पहिल्याच फ्रेमची सुरुवात प्रीतमपासून आहे. सो आणि एंड पण या प्रीतम एंड फ्रेम पण हिचा एंड फ्रेम तुझ्यावरतीच आहे, म्हणजे त्या शॉर्टमध्ये तो आहे. सो प्रत्येकाला प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येक जण कॅरेक्टर फुलवताना दिसतोय, प्रत्येकाची मेहनत या चित्रपटात दिसते. सो मलाही खूप मजा आली प्रीतम बरोबर काम करताना. एक स्पेस म्हणतो आपण, जसं की समोरच्याला जर स्पेस दिली काम करताना, तर ते नक्की तो सीन किंवा तो बॉन्ड फुलून येतो. आणि आमचं तसंच होतं की ती मला नेहमी स्पेस द्यायची. सो खूप मजा यायची काम करताना. नाही, म्हणजे असं बोललं खरंच हरकत नाही की कलाकार जरी एका चित्रपटामध्ये काम करण्याच्या आधी जरी मित्र असले, तरी जेव्हा शूट असते तेव्हा स्पेस देणं महत्वाचं आहे. प्रीतम, तू काय सांगशील? तुला विचारायला आवडेल की एवढा सगळ्या कलाकारांची गट्टी आहे आणि सगळे एकापेक्षा एक, सगळ्यांचं काम आपण एकमेकांचं बघितलंच आहे, ज्या कोस्टार सोबत तू काम करतेस त्या कोस्टारला सुद्धा तू बघितलंस, कितपत वेडा माणूस आहे, कारण का खरंच खूप वेडा ठार माणूस आहे हा, कला अभिनयाच्या दृष्टीने सुद्धा. आणि सेटवर जरी तो दादा असं वाटलं की हा बाबा शांत शांत, पण तो शांत बिलकुल नाही आहे. काय सांगशील? आय थिंक अक्षय हा कलाकार छान आहेच, पण तो एक व्यक्ती म्हणून खूप मॅच्युअर आहे. यु नो ही ऑलवेज पोर्ट्रे हिज कॅरेक्टर व्हेरी मॅच्युअरली.
कारण मला अक्षयचा हा पहिलाच एक वेगळा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित यु नो मॅच्युअरली हँडल केलेला आहे. तो कुठेही असं वाटत नाही की हे कॅरेक्टर तो पहिल्यांदा करतोय. आणि सेटवरती सुद्धा इसी आपण शूट करत असतो त्यावेळेस बरेच अप्स अँड डाऊन येत असतात. सो ते बॅलन्स करणं सुद्धा एक को ऍक्टर म्हणून त्याने सगळ्यांना किंवा प्रोड्युसरला सुद्धा एक यु नो खूप जास्त हेल्प केलेली आहे. आणि ऍज अ को प्रोड्युसर म्हणून सुद्धा तो यु नो शेवटी स्टँड झालेला आहे सिनेमा रिलीज व्हावा यासाठी. सो मला असं वाटतं ही इज अ ग्रेट ह्युमन फर्स्ट ऑफ ऑल, कारण त्यांनी एखादी गोष्ट यु नो बऱ्याच वेळेस असं होतं की आपले सिनेमे बनतात पण ते रिलीज होत नाहीत. सिनेमा तोच असतो जो रिलीज होतो. सो ह्या गोष्टीसाठी तो स्वतः स्टँड झाला आणि उभा राहिला आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडत गेल्या. पण आपण जसं की आता म्हणाली की जसं मी आज नंतर प्रोड्युसर म्हणून इन झालो, पण ऍक्च्युली जसं की आता शी इज ऑल्सो प्रोड्युसर म्हणजे अमोल आणि शी इज डुईंग अ लॉट ऑफ प्रोजेक्ट. पण ह्यांचं जे चांगलं काम आहे असंच चांगलं कामाला हातभार लावा म्हणून आमचं पण आम्ही डिस्ट्रीब्युशन चालू केलं. आणि ह्या चांगल्या प्रकारे ज्या सागर पाठक, अमोल कांगणे किंवा प्रीतम असेल, हे जे 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 आता मराठी चित्रपट येतात ज्या लोकांना चित्रपट बनवतात पण कुठे जायचं माहित नाही. हा म्हणजे बरेच प्रोड्युसर येतात पण त्यांना कुठे जायचं हा मार्गच माहित नसतो, कोण त्यांना फसवतं किंवा काय होतं. पण असे काही जे आमचे मित्र आहेत, अमोल असेल, सागर असेल, प्रीतम असेल, माझी बायको असेल योगितारी, मी असेल किंवा संतोष सर असेल, असे आम्ही नवीन उभारी नवीन यंग कार्यकर्ते जसं म्हणतो की हे सगळ्यांसमोर येत आहेत आणि लोकांना दाखवून देतोय की तुम्हाला फसण्याची गरज नाहीये, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत, खुर्ची तुमचीच असणार आहे. सिनेमा बोलतात प्रमोशन करण्याचं, प्रमोशन काय असेल तर असं म्हणतात. बरं तर या चित्रपटामध्ये मी अभिनेता नाही बोलणार, एक राजकारणी माणूस सुद्धा काम करतोय सुरेश विश्वकर्मा, त्याच्यासोबत सुद्धा मी गप्पा मारल्या, ते पण बोलले की पोरं सगळी खरंच चांगली आहेत. तुम्ही त्या माणसाकडे कसं बघता, कारण का सगळ्यांनीच आपण सुरेश दादांना फक्त आणि फक्त पॉलिटिशियन याच वेशामध्ये बघितलं आणि याच भूमिकेत बघितलं, काय सांगशील? म्हणजे लोकांना वाटत की हे स्वतः खासदार आहेत, त्यामुळे लिटरली म्हणजे लोकांना एंट्री पण लेट झाली, त्यांना तेच वाटलं की रे बा कुठेतरी आले हा मोठा काहीतरी आले. हा म्हणजे त्यांना खासदारचं तिकीट मिळालं पाहिजे पुण्यामधनं असं मला वाटतं. तसं आता इलेक्शन आले जवळ. सो खरंच बाहेर काम करताना मजा आली, पहिलाच अनुभव होता, ते मोठे सिनियर ऍक्टर आहेत. सो ते पण सगळे कोपअप करून घ्यायचे आणि बरेच इनपुट द्यायचे फिल्मला. आणि प्रत्येक माणूस या म्हणजे कामाबद्दल, प्रत्येकाच्या कामाबद्दल प्रत्येक जण इनपुट द्यायचे आणि त्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी आम्ही करत पुढे जायचो. सो मजा आली भाईंबरोबर पण काम करून. माझा आवाज बसला सर. सो एक सिनियर माणसांकडनं किंवा सिनियर अभिनेत्यांकडनं काम किंवा कामाच्या काही टिप्स मिळणं पण खूप मोठ्या गोष्टी असतात. सो खूप छान वाटतं त्यांच्या बरोबर काम करून. यु नो हिज एनर्जी इज टू एनर्जेटिक ऍक्च्युली, कारण ते उभे जरी राहिले ना तरी ते अर्धा माहोल असं हलवून टाकतात आणि जो इनॅक्टिव्ह व्यक्ती असेल त्याला सुद्धा ऍक्टिव्ह करून टाकतात. सो एखाद्या कलाकाराने असे डायलॉग्स थ्रो केले ना मग ते आपल्याला कॅच करायला पण अशी मजा येते. तर ते त्यांच्याकडून करायला आमच्या म्हणजे त्यांच्यासोबत करायला आम्हाला मजा आली. खरंच खूप भारी वाटत तुमच्या दोघांसोबत गप्पावरून. पण तुर्तास मी थांबतोय, अजून खूप मित्र आहेत ज्यांना तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. बरं जाता आता खरंच खूप धन्यवाद लेक्सा मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच.